नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। उद्धव ठाकरेंचा कोर्टात सर्वात मोठा विजय। उद्धव ठाकरे यांनी राऊतांना कोर्टाकडून जामीन मंजूर। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान एकनाथ शिंदे गटात गेलेले खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी उभाटा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। एवढेच नाही तर 15,000 जामनुचक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे। एवढेच नाही तर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून दरम्यान एवढेच नाही तर या सुनावणीसाठी संजय राऊत हे न्यायालयामध्ये उपस्थित होते। यावेळी राहुल शेवाळे यांनी केलेला आरोप मान्य नसल्याने उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे, माझं जामीन कोर्टानं मंजूर केला आहे। 14 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे। पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉलच्या कॉन्फरन्सिंग माध्यमातून सुनावणीसाठी हजर होते। एवढेच नाही तर राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य आहे का अशी विचारणा न्यायालयाने केली होती। यावर ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरोप मान्य नसल्याचे स्पष्ट केले होते। त्याचबरोबर दैनिक सामनात आपल्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आला आहे असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता। त्यासाठी त्यांनी थेट न्यायालयाची धाव घेतली होती। महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणातील कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल नसून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। माझगाव न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे। यावरूनच उद्धव ठाकरे यांचा कोर्टात सर्वात मोठा विजय झाला आहे अशी बातमी आता समोर आली आहे। एवढेच नाही तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं याबद्दल काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।